न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। स्मार्ट सिटी व नाशिक महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत सिटीलिंक बस सेवा सुरू केली आहे आणि या सिटीलिंक बससाठी येथील बस थांबा सुरू केलाय। मात्र या निमाणी बसस्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरलं आहे। यामुळे येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तसेच येथे असलेल्या सुलभ शौचालयाची मात्र मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून या ठिकाणी ते उघडे पडले असून शौचालयाचे सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे। येथील ठेकेदारास हे शौचालय चालवायला दिले असून या ठेकेदाराकडून या शौचालयाची कुठल्याही प्रकारे साफसफाई केली जात नसून परिसरामध्ये मोठी दुर्गंधी पसरली आहे। यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून निमाणी बसस्थानकाची झालेली दुरावस्था, निमाणी बसस्थानकामध्ये आधी जे खड्ड्यांचं साम्राज्य हल्ले, बस चालत असताना धूळ अतिशय मोठ्या प्रमाणात धूळ उडते आणि प्रवाशांचे या ठिकाणी प्रचंड हाल होतात। निमाणी बस स्टँड, नाशिक महापालिका व एसटी महामंडळ यांच्यामध्ये जो काय ह्या नवीन बस चालवायचा जो करार झालेला आहे, तर नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना आमची कळकळीची विनंती आहे, ज्या पद्धतीने तुम्ही हा बस स्टँड करारावर चालवण्याकरता घेतला आहे त्याच पद्धतीने या बस स्टँडचं काँक्रिटीकरण झालं पाहिजे, जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाही। अनेक वृद्ध महिला पुरुष या ठिकाणी प्रवास करीत असतात आणि अतिशय खड्ड्यांचं साम्राज्य हल्ले, बस अतिशय त्या खड्ड्यामध्ये जोरजोरात आदळतात, त्यामुळे कंबरेंच्या दुखण्यांचा त्रास या प्रवाशांना अतिशय जास्त प्रमाणात वाढलेला आहे। आमची नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना हीच विनंती आहे, लवकरात लवकर खड्ड्यांचं साम्राज्य आणि हे जे सुलभ स्वच्छालय निमाणी स्टँडचं, हे जी पूर्ण ड्रेनेज लाईन फुटलेली आहे, ते पाणी अक्षरशः रस्त्यावरती येतं आणि या सुलभ स्वच्छालयाची झालेली दुरावस्था आणि इथं लाईट पण बसवण्यात यावे अशी आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आम्ही विनंती करतो। नाशिक महानगरपालिकेने ताबडतोब ठेकेदारास येथील स्वच्छता करण्यास सांगावे असे प्रवाशांच्या वतीने सांगण्यात आले। गणेश देवाडेसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27 नाशिक।